नमस्कार विद्यार्थी मित्रहो, भारतीय सामाजिक समस्या या प्रकरणामधील शेवटची आणि अत्यंत महत्त्वपूर्ण समस्या आहे व्यसनाधीनता किंवा व्यसन। ही एक समस्या आहे, या समस्येचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत। मी प्राध्यापक राजेंद्र दखणे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रहो, भारतीय समाजामध्ये व्यसनाधीनता ही या समस्येची तीव्रता अधिकाधिक दिवसेंदिवस जाणवत चाललेली आहे। तर बघूयात व्यसनाधीनतेची कारणं जी आहेत, त्यानंतर व्यसनाधीनतेचे परिणाम आणि व्यसनाधीनतेवरच्या उपाययोजना याचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे। त्यामध्ये व्यसनाधीनतेची कारणे ही कोणती आहेत ते पाहू। तर प्रत्येक प्रकारच्या व्यसनाधीनतेमागे काही ना काहीतरी कारणं जी आहेत, तर ती याप्रमाणे आहेत। क्रमांक एकचं कारण आहे व्यक्तिगत कारणे। आता कोणते आहेत व्यसनाधीन अवस्थेमध्ये पोहोचण्याची जी व्यक्तिगत कारणे असतात, त्यामध्ये व्यसनाधीनता या अवस्थेपर्यंत पोहोचविण्यासाठी काही काळ जावा लागतो। काही प्रासंगिक कारणामुळे मद्यसेवन करणारी एखादी व्यक्ती हळूहळू ती कायमस्वरूपी मद्यपी बनली जाते, हे एक कारण आहे। नंबर दोनचं कारण आहे समवयस्क मित्रमैत्रिणींचा दबाव। आता समाजामध्ये जीवन जगत असताना ज्या समवयस्क मित्र असतात, मैत्रिणी असतात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबाव त्यांच्याकडून आणला जातो आणि त्यामुळं काय होतं की व्यक्ती व्यसनाधीन होऊ शकते। विद्यार्थी दशेमध्ये हे सरासरी जास्तीच्या प्रमाणात आणि अधिकाधिक हे घडत जातं। मित्रासोबत सिगारेट ओढणे, मित्रासोबत गुटखा खाणे, पान खाणे, तंबाखू खाणे किंवा ड्रग्ज घेणे, ही जी व्यसनं आहे ही मित्रामुळे ही जडली जातात। नंबर तिसरं कारण आहे सामाजिक प्रतिष्ठा। आता सामाजिक प्रतिष्ठा कशी मानली जाते, तर मादक द्रव्याचे सेवन सरासरी करत असताना दारू पिणाऱ्यामध्ये की अधिकाधिक उंचीची दारू पिल्याच्या नंतर त्या व्यक्तीला मी प्रतिष्ठित आहे असं स्वतःला वाटत असतं आणि म्हणून उंची दारू पिणे या व्यसनांना ठराविक वर्तुळामध्ये सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा लाभलेली असते आणि म्हणून ती व्यसनं जी आहे हळूहळू करत असताना व्यक्तीला स्वतःचा सामाजिक दर्जा उंचावलेला आहे असे वाटू लागते आणि मग हा व्यक्ती जो काय आहे तो अधिकाधिक उंचीच्या दारू प्राशन करण्यासाठी सातत्यानं त्या दारूच्या पिण्याचा बळी पडला जातो। त्यानंतर क्रमांक चारचं कारण आहे स्वच पुष्टीकरण। आता स्वच पुष्टीकरण कसं आहे, उदाहरणार्थ फेसबुक सारख्या सामाजिक माध्यमांवर जरुरीपेक्षा जास्त रेंगाळणाऱ्या व्यक्तीमध्ये स्वच पुष्टीकरण दिसून येते। सेल्फाटीस नावाच्या एका मानसिक अवस्थांच्या लक्षणाचा अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला आहे आणि प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की वा मी काय जे काय व्यसन करतो त्यामध्ये मी प्रतिष्ठित आहे, अशा प्रकारे स्वच पुष्टीकरण ही भावना व्यक्तीमध्ये बळावली जाते आणि व्यक्ती मग जास्तीत जास्त व्यसनाच्या आहारी पडला जातो। क्रमांक पाचचं व्यसनाधीनतेचं कारण आहे मानसिक अवस्था। आता व्यक्ती ज्यावेळेस व्यसनाधीन होण्यास मानसिक असुरक्षितता, भय किंवा अस्वच्छता किंवा अस्वस्थता त्याला वाटू लागते। व्यक्ती ज्यावेळेस नैराश्य भावनेच्या आधाराखाली येतो किंवा व्यक्तीला ज्यावेळेस एकटेपणाची भावना वाढूस लागते, अशा वेळी त्या व्यक्तीला मानसिक संतुलन किंवा मानसिक स्थिरता लाभण्यासाठी व्यक्ती काय करतो की व्यसनाधीनतेकडे वळतो आणि ही त्याच्या स्वतःमधली जी काही मानसिक जी काही कारणं आहेत ही कारणं व्यसनाधीनतेला निश्चित बळी पडल्याशिवाय राहत नाही। अलीकडच्या काळामध्ये शेवटचं कारण आहे ताणतणाव। आता ताणतणाव, ज्या व्यक्तीला ताणतणाव येतो किंवा कामाचा तणाव येतो किंवा टेन्शन ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचा ताणतणाव किंवा दबाव किंवा टेन्शनमध्ये ज्यावेळेस व्यक्ती येत असते, या ताणतणावामुळे किंवा दबावामुळे मानसिक त्याची अस्वस्थता बरोबर नसल्यामुळे हा व्यक्ती साहजिकच व्यसनाधीनतेकडे वळतो। हळूहळू तंबाखू खातो, गुटखा खाण्याचा प्रयत्न करतो, पान खाण्याचा प्रयत्न करतो, बिडी सिगारेट ओढण्याचा प्रयत्न करतो, हळूहळू मद्यप्राशन करण्याचा प्रयत्न करतो आणि कायमस्वरूपी तो व्यसनाधीनतेला बळी पडतो। अनेक प्रकारे काही विद्यार्थी अवस्थेमध्ये असतील किंवा सामाजिक जीवन जगत असताना काही व्यक्ती असतात, त्या ड्रग्स प्राशन किंवा सेवन करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना ते व्यसन भाग पाडतं आणि ह्या व्यक्ती मग व्यसनाच्या कायमस्वरूपी बळी पडल्या जातात। अशा प्रकारचे थोडक्यात आपण व्यसनाधीनतेची कारणं पाहिले आहेत। त्यानंतर व्यसनाधीनतेचे परिणाम आहेत, मानसिक परिणाम आहेत। व्यसनाधीन व्यक्ती मद्य, मादक पदार्थ, औषधे, आंतरजाल, भ्रमणध्वनी, सामाजिक माध्यमे यावर अवलंबून राहत असतात आणि म्हणून मानसिक परिणाम व्यक्तीचा त्यावर होतो व्यसनाधीनतेचा।
त्यानंतर व्यसनाधीनतेच्या परिणामामधला दुसरा परिणाम बघूयात, कुटुंबावर होणारा परिणाम काय होतो. व्यसनाधीन माणूस हा परिपूर्ण कुटुंबासाठी त्रासदायक ठरला जातो. त्याचे वागणे कौटुंबिक हिंसेला कारणीभूत होऊ शकते आणि म्हणून या व्यक्तीचा कायमस्वरूपी कुटुंबावर परिणाम होतो. तिसरा परिणाम, त्याच्या आरोग्यावर होणारा परिणाम. व्यसनाधीन व्यक्तीचे शारीरिक व मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. त्या व्यक्ती मानसिक तणाव, अस्वस्थता, आक्रमकता, चिडखोरपणा वाढून त्याचा दुष्परिणाम त्या व्यक्तीच्या आरोग्यावर होतो आणि व्यक्ती कायमस्वरूपी त्या व्यक्तीच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. चौथा परिणाम आहे, त्याच्या कामावर होणारा परिणाम. आता कामाशी असलेली जी काही बांधिलकी असते त्या व्यक्तीची आणि त्याची जी कार्यक्षमता असते, ही बांधिलकी आणि कार्यक्षमता त्या व्यक्तीची कमी होते. आणि मग काय होतं, तर मग त्याची एकाग्रता करण्याची असमर्थता आणि कामाचा घटता आलेख असे दुष्परिणाम त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये दिसून येतात आणि मग त्या संबंधित व्यसनाधीन झालेल्या व्यक्तीच्या निश्चितच कामावर परिणाम झालेला दिसतो. त्यानंतर पाचवा परिणाम आहे, आर्थिक परिणाम. आता आर्थिक परिणाम कसा होतो की कोणतंही जर व्यसन करायचं झालं तर ते स्वस्त स्वरूपामध्ये नाही, महागडे व्यसन आहेत. आणि मग कोणतेही व्यसन हे आर्थिक संकटाकडे नेणारे असल्यामुळे त्यासाठी खूप पैसा ऐवज त्याला खर्च करावा लागतो. व्यसनमुक्तीचे उपचारही करायची जर वेळ आली तर ते सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्चिक पडले जातात. आणि म्हणून एकदा का व्यसन जडलं तर ते व्यसन त्या व्यक्तीच्या आर्थिक तिजोरीवर निश्चितपणे परिणाम करतं आणि सातत्याने त्याचे आर्थिक खर्च व्यसनाभिंतीमुळे वाढत जातात. त्याच्यानंतर शेवटचा परिणाम आहे, एकाकीपणा. आता व्यसनाधीन व्यक्ती ज्या आहेत त्या बहुतेक वेळा एकलकोंड्या असतात आणि त्याच्यामध्ये का त्यामुळं काय होतं की त्यांना समाजामध्ये मिसळणे किंवा समाजामध्ये सहवास ठेवणे यांना ते बरोबर वाटत नाही आणि म्हणून त्यांच्यामध्ये एकाकीपणाची भावना दडल्यामुळे ते सातत्यानं त्यांना व्यसनातच किंवा त्या व्यसनाच्या गुंगीमध्येच राहणं ते पसंत करतात आणि म्हणून सातत्यानं ते एकाकीपणाची भावना हे जास्तीत जास्त अंगीकारण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून ते एकाकी राहतात. असे हे एकूण सहा परिणाम आहेत. विद्यार्थी मित्र, यानंतर व्यसनाधीनतेची जी काही आपण कारणं पाहिली, त्यानंतर परिणाम जे काही पाहिले, त्यानंतर आपण यापुढे पाहत आहोत व्यसनाधीनतेवरील उपाययोजना. त्यातली पहिली उपाययोजना आहे जागृती निर्माण करणे. आता जागृती कशी निर्माण करायची, तर व्यसनाधीनतेची समस्या जी आहे आणि तिचे जे दुष्परिणाम आहेत या संबंधी समाजामध्ये जनजागृती करण्याचे कार्य जे आहे ते शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे करता येईल. उदाहरणार्थ कलापथक असेल, नाटक असेल किंवा छोट्या छोट्या स्क्रिप्ट असतील, व्हिडिओ असतील, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, स्क्रिप्टच्या माध्यमातून, कलापथकाच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे या व्यसनाधीनतेच्या बाबतीमधली जनजागृती जी आहे ती करणं काळाची गरज बनलेली आहे आणि म्हणून हा एक उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर क्रमांक दोनचा उपाय आहे समुपदेशन. ज्या विषयी संबंधित क्षेत्रातील प्रशिक्षित समुपदेशक आहे किंवा मानसोपचार तज्ज्ञ आहे, या मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेणं आवश्यक असतं की मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेतल्यानंतर मानसोपचार तज्ज्ञांनी व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम शारीरिक, मानसिक, भावनिक, आरोग्यविषयक हे जे परिणाम आहेत त्या मानसोपचार तज्ज्ञांनी व्यसनाधीन व्यक्तीला समजावून सांगणं गरजेचं असतं. याद्वारे या पद्धतीनं व्यसनाधीन व्यक्तीचं समाजातील समुपदेशन करणं ही काळाची गरज बनलेली आहे. त्यानंतर तिसरी उपाययोजना आहे व्यसनमुक्ती केंद्र. आता समाजामध्ये जे काही व्यसनाधीन लोक आहेत या व्यसनाधीन लोकांना मदत करण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रे असतात आणि तिथे व्यसनाधीन व्यक्तीला व्यसनमुक्तीसाठी सातत्यानं मदत केली जाते आणि अशा पद्धतीनं जो व्यसनी व्यक्ती आहे त्या व्यसनी व्यक्तीला व्यसनापासून मुक्त करण्याचं काम या व्यसनमुक्त केंद्राद्वारे करणं गरजेचं ठरतं किंवा केलं जातं. त्यामुळं व्यसनमुक्त केंद्र जी आहे ही एक उपाययोजना आहे. त्यानंतर क्रमांक चारची उपाययोजना आहे कायदे. समाजामध्ये कायद्याचा पडदा तंग झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं या समाजातलं व्यसन दूर होणार नाही आणि म्हणून व्यसनाधीनतेच्या समस्येसाठी काही कायदेशीर तरतुदी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत आणि त्या अत्यंत आवश्यक ठरलेल्या आहेत. विशेषतः मादक पदार्थाची चोरटी जी काही विक्री होत असते अशी चोरटी विक्री करणाऱ्या लोकांवर वचक ठेवण्यासाठी कायदेशीर तरतुदीचा उपाय हा अतिशय महत्त्वाचा ठरतो आणि म्हणून समाजामध्ये कायद्याचा पडदा तंग केल्याशिवाय खऱ्या अर्थानं समाजातील व्यसनाधीनता जी आहे तिला आळा बसणार नाही किंवा व्यसनाधीनता कमी होणार नाही आणि म्हणून चौथी उपाययोजना कायदे जी आहे ती या पद्धतीने समाजामध्ये कायदे ही राबवायला पाहिजे, वापरायला पाहिजे, त्याचा पुरेपूर उपयोग समाजामध्ये करायला पाहिजे. आणि शेवटची उपाययोजना आहे प्रसार माध्यमे.
आता व्यसनाधीनता आणि प्रसार माध्यमे याचा जर विचार केला तर प्रसार माध्यमाद्वारे व्यसनाधीनता सोबत किंवा व्यसनाधीनतेच्या बाबतीमध्ये जनजागृती करण्याचं हे अत्यंत प्रभावी साधन आहे. आंतरजालावर किंवा हेल्पलाईन असेल यासारखी संकेतस्थळं जी आहेत ती उपलब्ध आहेत. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये जे काही नव्यानं निर्माण झालेली प्रसार माध्यमं आहेत या प्रसार माध्यमाचा उपयोग व्यसनाधीनतेच्या साठी करणं नितांत गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र, भारतीय समाजामध्ये व्यसनाधीनतेचे परिणाम जे आहेत अतिशय वाईट अशा प्रकारचे परिणाम आपण दररोज पाहतो अनुभवतो आणि म्हणून त्याचा समाजावर विपरीत परिणाम होतो. या प्रसंगी आपण व्यसनाधीनतेची कारणं, व्यसनाधीनतेचे परिणाम आणि व्यसनाधीनतेच्या उपाययोजना याचा अभ्यास या व्हिडिओमध्ये केलेला आहे. धन्यवाद.